आपण कुलस्वामिनी आणि अष्टलक्ष्मी माता याविषयी ठेवलेला आहे, कारण आपल्या कुळाचं संरक्षण करणारी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुलस्वामिनी आहे. आणि आपण लगातार पिढी न पिढी ऐकत आहे की आपल्या कुळातल्या एक सेकंद एक जण जॉईन झालेला आहे आपल्याला. आवाज येतोय मीनाताई माझा? मीनाताई आवाज येतोय माझा? हा ओके, मी आता परत सुरू करते. आपल्या कुळाचं संरक्षण करणारी आपली कुलस्वामिनी असते. आणि मी लगातार सांगत असते की आपल्या कुळामधलं जेव्हाही कोणत्याही आपल्या कुळामध्ये विघ्न येणे, आपल्या कुळामध्ये कामं न होणे, शुभ आणि लाभ न होणे, म्हणून या इव्हेंटमध्ये आपल्याला शुभ आणि लाभ आणि चांगला रिस्पॉन्स देण्यासाठी कुलस्वामिनीची काय सेवा करायला पाहिजे याविषयी सांगणार आहे. आणि अष्टलक्ष्मी माता आपल्या कुळामध्ये आठ दिशा कव्हर करणारी आपल्या घरामध्ये एक असतं अष्टलक्ष्मी माता. तर या दोन विषयी म्हणजे कुलस्वामिनी आणि अष्टलक्ष्मी, म्हणतात ना रोटी कपडा आणि मकान, या तीन गोष्टी जर आपल्याला पाहिजे असेल तर सगळ्यात आधी आपल्याला कुलस्वामिनी आणि लक्ष्मी माताची स्मरण म्हणजे जी आराधना आहे आणि जे स्मरण आहे ते चालू ठेवावं लागतं. मग सगळ्यात आधी मी किरण ठाकूर आणि ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्याला या इव्हेंटमध्ये सांगणार आहे की कुलस्वामिनीचं कसं करायला पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदेल, तुम्हाला तुमच्या कुळामध्ये ग्रोथ करेल, सक्सेस देईल. आपण म्हणतो ना की कामं सगळी ठप पडलेली आहे पण माझ्या घरामध्ये काही शुभ होतच नाही आहे, म्हणून त्याच्यासाठी कुलस्वामिनीची काय प्राणप्रतिष्ठा करावी. आणि सेकंड म्हणजे अष्टलक्ष्मी आठ दर्शन कशी देईल आपल्याला घरात याविषयी मी किरण ठाकूर बोलणार आहे. तुम्ही सगळेजण एक्साइटेड आहे ऐकण्यासाठी आहे ना? वही आणि पेन घेऊन बसा. मी आता सगळ्यात आधी कुलस्वामिनीविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. आपल्या घरामध्ये आपण कळसची स्थापना करत असतो, बरोबर आहे? कळस, आपण एक कळस घेतलाय, कळसावरती नारळ, नारळ म्हणजे श्रीफळ असतं. आपण अशाच प्रकारे कळस तयार करतो ना, काही वेगळं तर नसतं ना कळसमध्ये. मग आता कळस आपल्याला काय देईल? सगळ्यात आधी कळस म्हणजे शुभ आणि लाभ देतो. जर तुम्हाला वाटतं तुमच्या कुळामध्ये मांगलिक कार्य होत नाही आहे, विवाह होत नाही आहे, घरामध्ये जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही आहे, कुळाचा वंश समोर जात नाही आहे, या कुळामध्ये जे आहे आपले कुलदीपक म्हणजे आपल्या घरातले जेंट्स लोक, जेंट्स आपल्या कुळाचं संरक्षण करणारे असतात आणि कुळाला समोर पण नेणारे असतात, मग आपल्या कुळामध्ये आपल्याला बरकत पाहिजे, सगळं काही पाहिजे आहे. घरामध्ये म्हणतात ना विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मी म्हणजे आपण घरची लक्ष्मी आणि विष्णू म्हणजे आपल्या घरातले जेंट्स जे आपले पालनकर्ता आहे. आपल्या घरामध्ये कळसाची कधीही एक स्थापना करायलाच पाहिजे. तुमच्या घरामध्ये कसाही वास्तुदोष असो, तुमच्या घरामध्ये कशाही प्रकारचा दोष असो, तुम्ही जेव्हा ब्राह्मणाकडे सुद्धा कुंडली बघायला जाता तर कुंडलीमध्येही तुम्हाला पित्रांचं आणि कुलस्वामिनींचं सांगितलं जातं की तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरत नाही आहे, कुळातल्या देवीचं तुम्ही करत नाही आहे, मग ती तुम्हाला कशी बरकत देणार ना. मग या नवरात्री आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्या घरामध्ये कळसची एक स्थापना करायची आहे आणि हा कळस बाराही महिन्याचा एक कळस आपल्या घरामध्ये राहील. तुमच्याकडे जर चांदीचा कळस असेल तर सगळ्यात बेस्ट, चांदी म्हणजे थंडावा देणारा पेटल्स असतं आपल्याला. मग आपल्याला तांबे जरी मिळालं तरी काही हरकत नाही, तांब्यामध्ये आपल्याला जल भरायचं आहे, या जलमध्ये एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि याच्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे. आता सुपारी काय येते जलमध्ये? कारण सुपारी म्हणजे गणपती बाप्पा आहे, विघ्न दूर करणारे. आणि कळस काय सांगतो आपल्याला? कळस लक्ष्मी माता भार्गवीच्या अवतारामध्ये पश्चिम दिशेकडनं सागरामधनं निघाली होती आणि ती जेव्हा भार्गवीच्या रूपामध्ये निघाली होती तर तिन्ही हातामध्ये कळस घेऊन आपल्याला म्हटलं होतं की मी तुमच्या घरामध्ये कळसच्या रूपामध्ये विराजमान राहील. जसं माझ्याकडे एक लक्ष्मी आहे, आता उभी लक्ष्मी फक्त ऑफिसमध्ये चालते, हिच्या हातामध्ये सिक्के पडत आहे आणि याच्यामध्ये कळस आहे, म्हणून कळस तुमच्या घराला शुभ आणि लाभ देत असतो. मग कळस ठेवताना तुम्हाला काळजी एकच घ्यायची की उजव्या हातावर तो तुमच्या देवघरामध्ये आला पाहिजे, तुमच्या उजव्या हातावरती. आणि कळसची स्थापना करताना मुखामध्ये सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वात साधिके, शरण्येमय त्र्यंबके, गौरी नारायणी नमोस्तुते, तर तुम्ही अशा प्रकारे कळसची स्थापना करा.
या कडकच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे. तांदूळ तुम्हाला शुभ आणि लाभ देतात आणि लाल वस्त्रावर कळस असायला पाहिजे. मग या कळसची स्थापना केल्यानंतर आपली ड्युटी खतम होत नाही. आपल्याला रोज संध्याकाळी या कळसाच्या समोर एक तुपाची, गाईच्या तुपाची निरंजनी लावायची असते. निरंजनी लावताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो, ओम कुलस्वामिनी नमहा, ओम कुलस्वामिनी नमहा. हा मंत्र तुम्ही जेव्हा म्हणता, डोक्यावरती पदर घेता, घराचे खिडक्या दरवाजे खुलले, घंटीचा नान, धुपट अगरबत्ती आणि काहीतरी फळ तुम्ही देवघरात ठेवत असता, पाच एलिमेंट, आपण धरतीवर असतो, मुखामध्ये मंत्र असतो, अशा प्रकारे जेव्हा घरातली लक्ष्मी करणं सुरू करते तर कुलस्वामिनींचं वेलकम होतं आपल्या घरामध्ये. आपण करतो ना, महाराजांची सेवा करत आहे, गणपती बाप्पांची करत आहे, लक्ष्मीची करत आहे, काहीच हरकत नाही. आपल्या मनाला आवडणारे देव आहे, आपण केली, आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली. पण आपण कुलस्वामिनीचंच त्या कुळातल्या देवीचं करत नाही आहे तर ती तुम्हाला कशी बरकत देणार ना? ती तुमच्या कुळाचा उद्धार नाही करणार, तुमच्या कुळाला समोर नेणार नाही, तुमच्या कुळामध्ये शुभ कार्य होऊ देणार नाही. म्हणून आपल्याला कुलस्वामिनीचं रोज करायचं असतं. आता काहींच्या घरी मूर्ती असते, कुलस्वामिनीची टाक असते. दर मंगळवारी आपल्याला पंचामृतानी अभिषेक पण करायचा असतो. ओम कुलस्वामिनी नमहा मंत्र म्हणत पहिले तर तांबणामध्ये मूर्ती असेल, टाक असेल, ती ठेवायची आणि मंत्र लगातार म्हणायचा 11 वेळा. पळणीनी तुम्ही अभिषेक करू शकता, त्यानंतर पाण्यानी ते तीर्थ पाणी घरामध्ये शिंपडा. उरलेलं पाणी तुम्हाला झाडांना टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा करता तर असं समजा की देवी माता, मी तुझी सेवा करतीये, माझ्या कुळाचं संरक्षण कर. आपल्या कुळाचं संरक्षण करणं हे आपल्या कुलस्वामिनीच्याच हातात असतं. आता सर्वात मेन गोष्ट सांगते की तुम्ही या प्रकारे करणार, रोज संध्याकाळी दिवासुद्धा लावणार आहे, पण तुम्ही वर्षानुवर्ष कुलस्वामिनीला जात नाही आहे, ओटी भरत नाही आहे, खन नारळानी ओटी तिची भरत नाही आहे, तर ती तुमची ओटी कशी भरणार ना? मग तो प्रश्न कुठलाही असो, लेकरांचे लग्न असो, या तुम्हाला संतान प्राप्ती असो, या मिस्टरांचं प्रमोशन असो, या तुमच्या स्वतःचं स्वप्नाचं घर असो, जर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाहिजे, रोटी, कपडा, मकान या तिन्ही गोष्टी पाहिजे असेल तुम्हाला, तर कुलस्वामिनीला वर्षातून एक वेळा दर्शन करायला जोडीनी जाणं सुरू करा. प्रयत्न करायचं की लक्ष्मी आणि विष्णू दोघंही सोबत गेले पाहिजे. जेव्हा तुम्ही सोबतीने ह्या गोष्टी करायला सुरुवात करता तुम्हाला तुमच्या कुळामध्ये फरक दिसणं सुरू होतो. आणि सर्वात मेन म्हणजे तुम्ही नवरात्रामध्ये, काही लोकांच्या घरी घटस्थापना असते, घट मांडतात, काही जण 5 दिवसाचा दिवा, 2.5 दिवसाचा दिवा, जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलन करता, तेल जडो विघ्न टळो. आणि नवरात्रामध्ये 9 दिवस 9 मातेचा जगराता असतो. तुमच्या कुलस्वामिनीचे हे दिवस असतात. या टाईमला जेव्हा तुम्ही एकाही दिवसाचा अखंड दिवा लावत असेल 24 तासाचा, तो पण तुमच्यासाठी शुभ राहील. डॅमेज झालेला आहे, तुम्ही नदीमध्ये वाहू सुद्धा शकता. या प्रकारे तुम्हाला सगळं काही करायचं आहे. जेव्हा तुम्ही करणं सुरू करता तुम्हाला मिळणं सुरू होते. पण सगळ्यात आधी तुमच्या कुळाच्या कुलस्वामिनीचं करा. 9 दिवस नवरात्र आहे, 9 दिवसही तुमच्या घरात जरी घट नसेल, दिवा नसेल, तरी कुलस्वामिनीची रोज सकाळ संध्याकाळ आरती करणं सुरू करा. तुम्हाला फळ मिळेल. घराजवळ जर कोणतं मंदिर असेल तर देवीची आराधना म्हणजे पोटी भरा. आणि 9व्या दिवशी 9 कन्यांना दही भाताचं बोनं देऊन तुम्ही कन्यांची सेवा करा. तुमच्या घरी जेव्हा 9 कन्यांना करणं तुम्ही सुरू करता तर पुढच्या वर्षीच्या नवरात्रापर्यंत तुम्हाला खूप चांगले शुभ संकेत मिळतात आणि चांगले कार्य होतात. जर वाटतं की मनासारखं घरात होत नाही आहे तर या नवरात्री घरामध्ये 9 कन्यांना बोलवून आपल्याला पाय धुवायचे आहे, चरण त्यांचे धुवायचे आहे, हळदी कुंकानी पूजा करायची आहे, दही भाताचं बोनं त्यांना द्यायचं आहे, त्यानंतर एक शिंगारची काहीतरी वस्तू द्यायचे, एक केळं द्यायचं आहे बनाना, आणि 1 रुपयाचं एक नाणं आणि चुनरी, याने तुमच्या कुळातली कुलस्वामिनी पण प्रसन्न होणार. अशा प्रकारे कुळातल्या देवीचं तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही करणं सुरू करता तर कुळातली देवीसुद्धा तुमची प्रसन्न होते. तुमची सासू असेल, तुमची आधीची पिढी असेल, ती नाही मानत, पण आता आपण मानत आहे म्हणून आपल्याला करायचं आहे, कारण आपल्याला फळची अपेक्षा आहे. ओके, आता मी सेकंड गोष्टीवर येणार आहे, अष्टलक्ष्मीवर.